जिंदगी बदलते बोलच पाहिजे माणसाने
ज्याला नाही समजलं त्याने हात वर करायचा. एवढ्या हाल मध्ये फक्त दोन लोक आहेत, बाकी सगळ्या लोकांना समजलंय. एका हुशार लोकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्हाला सर्वांना समजलंय, आता बाकी लोकांना बोलायसारखं काही राहिलं नाही, फक्त मला त्या दोन लोकांसाठी बोलायचं. हॅलो, तर बघा ज्यांना समजलं त्यांना इथं पैसे मिळतात, पैसे. हॅलो, काय मिळतं? अरे बोला ना, काय मिळतं? आणि ज्याला नाही समजलं त्यांना इथं दुप्पट पैसे मिळतात, दुप्पट. टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्यांना समजलं तो किडा कांडी करतो, किडा कांडी. ज्याला नाही समजलं तो तोंडा तोंडा तिंदा तिंदा आपल्या इथं विचारतं, सर हे कसं करायचं, सर हे म्हणजे काय, ते म्हणजे काय. म्हणून त्याला दुप्पट पैसे मिळतात. टेन्शन घ्यायची गरज नाही. सर हॅलो, सर टेन्शन घ्यायची गरज नाही. पैसे मिळतात दुप्पट, टेन्शन घ्यायचं. पैसे तर पैसे कसे मिळतात समजून घ्यायचं. अरे बोला ना, पैसे कसे मिळतात समजून घ्यायचं. तर सरांनी तुम्हाला काही प्रोडक्ट दाखवले, तिथं प्रोडक्ट काढले तुम्ही सर्वांनी. तर हे प्रोडक्ट आपण मार्केट मधून विकत आणलेत का नाही, अशा प्रकारचे आणलेत का नाही? आणलात ना. सकाळी उठलो, दुकानात गेलो, दुकानदार पैसे दिले, पेस्ट आणला, दात घासून घेतले, भेटलं काय? काहीच नाही. सकाळी उठलो, दुकानात गेलो, दुकानदार पैसे दिले, शॅम्पू आणला, डोक्याला लावून फेस केला, भेटलं काय? काहीच नाही. त्याच वस्तू ज्या आपण दुकानातून विकत आणतो, त्याच वस्तू जर या दुकानातून घेतल्या तर कमीत कमी किती, कमीत कमी किती मिळतात आणि जास्तीत जास्त. मला सुद्धा त्या दिवशी असं सांगितलं, पाचशे म्हणजे त्यात तुला छान छान मस्त मस्त बढिया बढिया. आणि जेव्हा 2010 म्हणजे त्या नाराला आपण चुकीच्या ठिकाणी. आठवडा 2010 महिना 18-40 वर्षाला 1 कोटी रुपये यार, किती लोकांना पाहिजे? आपल्या लागत नव्हतं बाबा. ज्याने अन्न झाला म्हणलं, भाऊ तुझा प्रोग्राम कधी संपते सांगतील वाटत. तो म्हणला, का मला मला 1 कोटी रुपये लागतच नाही. पण मित्रांनो, तो व्यक्ती चतुर होता. त्या व्यक्तीचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मित्रांनो, असे माझे रोल मॉडेल माझे भगवान. या जन्मी काय मित्रांच्या कुठल्या जन्मी त्याचे मी उपकार करू शकत नाही. अनोळखी व्यक्तिमत्व आयटी प्लस होऊन घ्या किंवा थॉट नर होणार. मिस्टर संतोषजी वशे सर आणि परवीन पाहिजे त्यांच्या एका निर्णयामुळे माझी खूप जिंदगी चेंज झाली. मित्रांनो, पैसे झाले समजून घ्यायचे आणि समजून घ्यायचे. बघा मित्रांनो, जसं तुम्ही आज कोणी बनल्यातून आलात, कोणी फॅट मधून आलात हा कार्यक्रम पाहण्यासाठी, असं आणलो. पण मित्रांनो, ज्या दिवशी मी हा प्रोग्राम पाहण्यासाठी आलो होतो त्या दिवशी पालातून हा प्रोग्राम पाहिला होता. पाल समजतंय पाल, भीतीवरची पाल नाही. 2 लाखाची झोपडी, 3 दगडाची चूल, खाव खुजाव बत्ती खुजाव, मस्त आपली लाईफ चालू होती. आणि अशा तुम्ही हा कार्यक्रम पाहिला मित्रांनो, त्या दिवशी अंगावरती चिंदी बजाचा 30 रुपयाचा ड्रेस होता, पायामध्ये फाटकी चप्पल. आणि इथं खुशाल सांगतात की एकदा दुकान चेंज केल्यानंतर आठवड्याला 2 लाख 10 वर्षाला 1 कोटी रुपये मिळतात. खरं सांगा मित्रांनो, बेसनच्या झोपडीतल्या माणसाच्या खोपडीत आठवडा 2 लाख 10 जाईल का? काय गरज आहे मित्रांनो? थँक्स म्हणतो त्या ऐकते. हा त्यांच्या एका निर्णयामुळं आज पूर्ण जिंदगी चेंज झाली. बघा मित्रांनो, पैसे दिले माझी मला वस्तू मिळाली, गुंतवणूक आहे. अरे बोला ना, पैसे दिले माझी मला वस्तू मिळाली, गुंतवणूक आहे. काहीच नाही, पैसे दिल्या वस्तू मिळाल्या, खरेदी विक्रीच्या नियमान व्यवहार पूर्ण झाला. राहिला प्रश्न, जर या बिझनेस मधून जर पैसे कमवायचे असतील तर हा बिझनेस काय करावा लागतं? अरे बोला ना, काय करावं लागतं? आवाज येत नाही. काय करावं लागतं? शिकावं लागतं. शिकून लोकांना हॅलो काय करावं लागतं? बस मी सुद्धा तुमच्या सारखा हळूहळू शिकून घ्यायला सुरुवात केली. आणि भेटत त्याला सांगत सुटलो, जे भेटत त्याला सांगत होतो, शॅम्पू लावून घे, साबण लावून घे, तेल लावून घे, लोक माझे तूच लावून घे. चालू केला होता त्याच ऍटिट्यूडने हा विद्यार्थ बंद करून टाकला. आणि मग ज्याने मला जॉईन केलं ते पुन्हा माझ्या घरी येऊन बसले. काय झालं सर? म्हणजे सर, तुमचा हा बिझनेस लोकांना डोकी घालण्याचा आहे. म्हणजे कसं काय? मी सगळ्यांना सांगतोय तर कोणी ऐकतच नाही. तर ते म्हणजे तुम्ही काय सांगता? तुम्ही जे सांगितलं तेच सांगतो. शॅम्पू लावून घे, साबण लावून घे, तेल लावून घे. तर मी काय, तुम्ही जसे हसले ते सुद्धा तसेच हसले.
त्याने त्या दिवशी मंत्र दिला होता, तो मंत्र मी आज तुम्हाला देतो. ऐकायचे तुम्हाला? ऐकायचे तुम्हाला? किती लोक जॉईन आहेत? जॉईन वाले हात बरं करा. जॉईन वाले हा तुमच्यासाठी हा मंत्र आहे. हॅलो, तुमच्यासाठी हा मंत्र आहे. आज तर बहुतेक लोकांची लोक आली नसतील, बहुतेक लोकांची लोक आली नसतील का? एकटीच आले तू दुःखात नाही. त्यांच्यासाठी एक मेसेज आहे. हा बिझनेस लोकांना सांगायचा नाही. हॅलो, हा बिझनेस लोकांना सांगायचा नाही, हा बिझनेस लोकांना आणून दाखवायचा आहे. आपण काय करतो? घेतलं त्याला सांगत सुटतो रे भारी नाही का सर, हा बरं घे, चापू साबण घे, लावून घ्यायचं लोकांना लावायचं ते काय. आणि तर आपल्या इथे किती लोक आहेत? दहा आहेत सर, दहा. शेम कंडिशन तुमच्यासाठीच माझी होती मित्रांनो, त्या चुका समजून घेतल्या आणि हळूहळू बिझनेस सुरुवात केली मित्रांनो. त्याचा परिणाम, त्याचा परिणाम ऐकायचा आहे एवढ्याकडे ऐकायचा आहे. त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो, या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला 500 रुपये आले, 10,000 आले, 1,00,000 रुपये आले. एका आठवड्यात इन्कम 2,10,000 रुपये सुद्धा मला मिळतो मित्रांनो. मित्रांनो, आज या व्यवसायाच्या माध्यमातून 2 4-व्हीलर आहेत माझ्याकडे, 1.5-8 लाखाची, 1 20 लाखाची. आणि तिसरी गाडी येणार आहे मित्रांनो, ती गाडी लवकरच येणार आहे. त्या गाडीची किंमत कमीत कमी 1 कोटी पुढे जाणार मित्रांनो, 1 कोटी. मित्रांनो, बाळाचे बिझनेस चालू केला होता. आज लोकांचे 3-3 घर आहेत याच बिझनेसच्या माध्यमातून. 3-3 घर. गावात भूमी नव्हतो मित्रांनो, गावाकडे 2 एकर जमीन घेऊन दिली आईला. नांदेड सारख्या ठिकाणी 3 गुंठे जागा घेतली, त्या जागेची किंमत 90,00,000 रुपये मित्रांनो. या बिझनेसची हे सर्व सांगण्यामागचं कारण काय मित्रांनो? माझा मोठेपणा म्हणून तुम्हाला सांगतो का? अरे नाही बाबा ना, माझा मोठेपणा म्हणून तुम्हाला सांगत नाही. या बिझनेस मुळे झालं मला हे सांगायचं आहे, कारण तिथे खूप हुशार लोक बसलेले. काही लोक म्हणतात तिची साखळी आहे, स्कीम आहे, ट्रेन आहे, मेंबर आहे. मित्रांनो, गेल्या एका महिन्याचं इन्कम जास्त नाही मित्रांनो, फक्त 17,00,000 रुपये मित्रांनो. या बिझनेसची ताकद दगड फोडले मित्रांनो. मी दगड दगड फोडणारा खान कामगार आहे मी. आताच्या फगेटेरवटी जाऊ नका. दगड फोडणारा खान कामगार आलो तो महिन्यात 10-15,000 रुपये मिळतील या अपेक्षेने. पण त्या अनोळखीचे विश्व आठवून प्रामाणिकपणे कष्ट केल्यामुळं आज जिंदगी जेल नसून पूर्णपणे ट्रान्सफर झाली मित्रांनो. ही ताकद या सिस्टमची आहे. ही ताकद माझी, ही ताकद त्या बिझनेसची आहे.
ही ताकत माझी नाही, ही ताकत या विद्येचे. मित्रांनो तुम्हाला सांगायला प्राउड वाटेल मला, मला तीन बहिणी एक भाऊ आहे. मी दगड फोडणारा म्हणल्या तर माझ्या बहीण भाऊ काय करत असतील? ते सुद्धा दगड फोडणारे, ते सुद्धा पाला टाक होते. बहीण कधी हाताला राखी बांधली तर 10 रुपये वाळी टाकू शकत नव्हतं. भाऊच्या दिवशी तुला 100 रुपयाची साडी घेऊ शकत नव्हतो. मित्रांनो तर ती मला म्हणायची माझी मोठी बहीण, अरे दादा आम्हाला काही नको, तू फक्त हाताला राखी बांधून घे, फक्त तू उभारून तर घे. पण मित्रांनो भाऊ म्हणून घेण्यासाठी लाज वाटायची. मित्रांनो लाज, मित्रांनो हा कन्सेप्ट समजला. हा कन्सेप्ट समजल्यानंतर तिने बहिणीच्या कुणाला बिझनेस मध्ये घेतलं आणि भावाला या बिझनेस मध्ये आणलं. त्याचा परिणाम आज मित्रांनो मोठ्या बहिणीच्या घरी 48 लाखाच्या घराचं काम चालू आहे, 14 लाखाची गाडी. दोन नंबर बहिणीच्या घरी 20 लाखाचं घर, 10 लाखाची गाडी. आणि 3 नंबर बहिणीच्या घरी मित्रांनो 18 लाखाचं घर आणि 52 लाख रुपयाची फॉर्च्युनर आहे. मित्रांनो ही या सिस्टमची मला सांगा, आता माझ्या कुठल्या बहिणीची ओवाणी राहिली? हॅलो, कुठल्या बहिणीची ओवाणी राहिली? असा तरी मरून गेलो ना, असा तरी मरून गेलो ना. मित्रांनो आज सुखाने मरून जाणार नाही, कारण का आज एका माणसाच्या निर्णयामुळं आज अख्खी पूर्ण परिवाराचे स्वप्न साकार झाले. मित्रांनो याचे एकमेव कारण फक्त ही सिस्टम. एवढा जबरदस्त असत समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही सर्वजण समजून घ्यायला तयार आहात? समजून घेतलं तर काय होऊ शकतं? एक दगड फोडणारा माणूस इथं गोरम्याचा GST भरू शकतो. एक दगड फोडणारा माणूस 1 कोटी रुपयाच्या गाडीपर्यंत जाऊ शकतो. एक दगड फोडणारा माणूस आता परिवार दर्शन करत असत. मी गॅरंटी देऊ सांगतो, या चॅनल बघणारा प्रत्येक माणूस या बिझनेस मधून करोडपती बनू शकतो. मित्रांनो करोडपती मला माहित आहे सगळे काय प्रॉपर मुंबईचे नाही, बरोबर ना? सगळे आपण बाहेरून चाललेले, बरोबर ना? प्रॉपर मुंबईमध्ये सोडून बाहेरून आलेले किती लोक आहेत? बाहेरून मुंबईला आलेले. हा तुम्ही कशासाठी आलेत मुंबईला? अरे बोला ना, कामाचं ना, पैसे कमवायला, राईट सर? सरांसाठी काय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण सर्वांना घर सोडून, तालुका सोडून, जिल्हा सोडून, राज्य सोडून इथं आलो कशासाठी? पैसे कमवायला. खरं सांगा किती पैसे कमवायलो? समजून घेतला तर इथून सगळ्या गोष्टी चेंज होऊ शकतात. जग झपाट्याने बदलत चालले मित्रांनो. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, काळानुसार बदलावं लागतं. जर नाही बदललो तर हे जग आपल्याला बदलून टाकतं. मित्रांनो या बिझनेस मध्ये पैसे कमवण्यासाठी वय, अनुभव, शिक्षण काही लागत नाही. माझ्यासारखा वेळा माणूस जर इथं येऊन जर करोड रुपये कमवत असल तर तुम्हाला देऊ सुद्धा रोखणार नाही. कारण का आपल्या भारत, आपला हा भारत देश जगामध्ये सर्वात हुशार देश आहे. खरं का खोटे? हॅलो, खरं का खोटे? मरून इथं गरीब लोक श्रीमंत होऊ शकतात. फक्त त्यासाठी एक ट्रॅक पाहिजे. हॅलो, काय पाहिजे? एक ट्रॅक पाहिजे. तुम्हाला सिद्ध करून दाखवू. हॅलो, सिद्ध करून दाखवू. मी दगड फोडणारा इथं लाखो रुपये का कमवत आहे सिद्ध करून दाखवू. कारण माझ्यासोबत हुशार लोक आहे आणि तुमच्या तुम्ही सुद्धा हुशार आहात. म्हणून दगड फोडणारा दोनदा कमवतो. मी काय म्हणलं तुम्हाला? हॅलो, मी काय म्हणलं तुम्हाला? मी जे बोललो तेच तुम्हाला बोलायचं, बरोबर ना? काय म्हणलो मी? भारत माता की. तुम्ही काय म्हणलं? जय. अरे सांगायची गरज पडते का लोकांना? म्हणून 2 लाख 10 हजार मला 17 लाख रुपये कशी आले काय मला माहित नाही. ते कसे वेड्यासारखं करत गेलो, लोकांनी नावं ठेवली, हसले, अपमान केला, सगळ्या गोष्टी पचवल्या, करत गेलो करत गेलो. आज घरात गोधडे घेऊन झोपलो तरी पैसे येतात. हॅलो, झोप येईल का? नाही येत. मित्रांनो कधी कोणाच्या माध्यमातून काय होईल काही सांगता येत नाही. जर एवढं सांगून जर काही लोकांना समजत नसत तर माझं ओपन चॅलेंज आहे. माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला. मित्रांनो एवढं सांगून जर तुम्हाला समजत नसत तर माझं ओपन चॅलेंज आहे. तुम्हाला आज ज्यांनी आणले त्याचा एका चेहरा पाहून घ्या. चेहरा पाहून घ्या, एक मिनिट तो पाहून घ्या. तुम्हाला आज ज्यांनी आणले त्याचा एका चेहरा पाहून घ्या. तुम्ही जर आता हा बिझनेस नाही चालू केला, माझं ओपन चॅलेंज मित्र या नात्याने तुम्हाला पुन्हा कोणी ना कोणी अशा हात मध्ये आणून बसवणार.
माझ्या ठिकाणी येणार आणि तो त्याचा परिचय सांगणार, माझं नाव सकाराम नगाराम तुकाराम, चार वर्षापूर्वी चालू केला होता, पायी पायी आलो होतो, आज माझ्याकडे 10 लाखाची गाडी, महिन्याचे इन्कम 5 लाख रुपये, पॉवर ऑफ लाईफस्टाईल। तुला किती मिळणार, त्याला काय मिळणार, ज्यांनी मला ग्राइंड केलं त्याला काय फायदा असतो, 2-3 रुपये त्यांनी माझ्यावरती खर्चच केला, 4-5 रुपये त्या दिवशी, हॅलो 4-5 रुपये खर्चच केला, पाण्याची बॉटल, मिसळ पाव, समजावून सांगितलं चहा कॉफी सगळ्या गोष्टी त्यांच्या, पण एवढा मोठा परिवार, एवढा मोठा परिवार आखा चेंज करा मित्रांनो, हे फक्त इथंच होऊ शकतं, बाहेर जगात कुठंच होऊ शकतं, एवढा चांगला। मित्रांनो जर समजून घेतलं की आमच्या बाबतीमध्ये तुमच्यामध्ये होऊ शकतं, आणि काही लोक म्हणतात बस करा आता तो खूप झाला, खूप झालं म्हणून काही लोक म्हणत असतील, कटाळा पण येत असतील, बोर पण झाले असतात, त्या लोकांसाठी शेवटचा मॅसेज आणि तुमची सुट्टी, सुट्टी नाही माझ्यानंतर आणखी काही वेळेला ऐकायचं येते, माझी सुट्टी, तर ज्या लोकांना वाटतं हा मीटर माझ्या लायकीचा नाही, हॅलो ज्या लोकांना वाटतं हा मीटर माझ्या लायकीचा नाही, त्यांनी त्याची लायकी घरी जाऊन चेक करायची, घरी जायचं मस्त सायंकाळी असा छानसा एक टेबल घ्यायचा, असा छानसा एक टेबल घ्यायचा, त्या टेबलावरती असे महान 15 फोटो घ्यायचे, राम रहीम गुरु नानक गौतम बुद्ध अमिताभ बच्चन सलमान खान आलिया भट आणखी तुमची एखादी आवडत्या संधीचा फोटो ठेवा त्याच्यात, असे 15 फोटो आणि तुमचा एक 16वा फोटो ठेवायचा, आणि तुमच्या घराच्या मोठ्या मुलाला बोलवायचा आणि त्याला विचारायचं बाळा या 16 फोटो पैकी तुला कुठल्या फोटो सारखं बनायचा, त्यावेळेस मित्रांनो त्या 16 फोटो पैकी तो फक्त 15 फोटो कडेच बघणार, एका फोटो फोटो झोपून मित्रांनो गोष्ट झाली हसण्यासाठी म्हणाला, पण विचार केला या बाळाला आपण जन्म दिला तो बाळ आपल्यासारखा बनत नसत त्याच्यापेक्षा वाईट सर्टिफिकेट जगामध्ये कोणी दिलं पाहिजे आपल्याला, पण त्याला माहित आहे माझा पप्पा माझ्यासाठी काहीच करू शकत नाही, फक्त जन्म देऊन दुनिया दाखवली, म्हणून आपला बाळ आपल्यासारखा बनू शकत नाही, पण मित्रांनो मी आज गॅरंटी देतो तुम्ही त्याच्यासोबत आला त्याच्यासोबत बसून हा कन्सेप्ट समजून घेतला इमानदारीनं 3-5 वर्ष मेहनत करायची, 3-5 वर्ष, 5 वर्षानंतर 15-16 नाही 1 लाख फोटो मध्ये तुमचा फोटो ठेवायचा आणि तुमच्या घराच्या मोठ्या मुलाला बोलवायचा आणि त्याला विचारायचं बाळा तुला या 1 लाख फोटो मधून कुठल्या फोटो सारखं बनायचं, त्यावेळेस मित्रांनो तो अभिमानाने सांगणार मला फक्त माझ्या पप्पा सारखं बनायचं, पप्पा सारखं बनायचं। मी पण त्यातलाच होतो, माझा बाळ माझ्या बाळाचा विचार तुला काय बनायचं, मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचं, पोलीस व्हायचं, जेज व्हायचं असं तो म्हणायचा, पण आता आता तो म्हणते मला फक्त तुमच्यासारखंच बनायचं, तो नवीन आहे माझा मुलगा आता, काय म्हणतो तुमच्यासारखं, मी त्याला सहज विचारलं पहा रे माझ्यासारखं, तो माझा पप्पा 12वी 2 नापास आहे, आज गव्हर्नमेंटला GST पे करतात, माझे पप्पा 12वी 2 नापास आहे, आज महिन्याला 1 लाख रुपये कमवतात, म्हणून मला माझ्या पप्पा सारखं बनायचं। या बिझनेसमध्ये असे काही खिस्से आहेत तुम्ही विचारही करू शकता नाही, खूप इझी बिझनेस आहे, जगात शोधून मिळणार नाही, मी नेहमी सांगत असतो हा बिझनेस त्या लोकांच्या नशिबात आहे ज्या लोकांच्या आईवडिलांनी पुण्याचं काम केलं आहे, बाकी लोकांचं तरी काम नाही, कारण आज मुंबईमध्ये आज जवळपास 13-14 वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे मित्रांनो, किती वर्षापासून 13-14 वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे, तुम्ही आज का आला, याच कारण एकच मित्रांनो देवाच्या मर्जी विकत झाडाचं पान सुद्धा हरत नाही मान्य करताय, त्या तुम्ही तुम्हाला आज तुमची करोडपती होण्याची वेळ आलेली, हॅलो आज करोडपती होण्याची वेळ आलेली आहे, समजून घेतलं तर सगळ्यावर करू शकतं मित्रांनो, या बिझनेसमध्ये असे काही लोक आहेत तुम्ही विचार करू शकत नाही, किती 100 प्रकारे पाप लोक आहेत, ऐकत ना तुम्ही सर्वांना पाहिलात ना, हो काही
वय अनुभव शिक्षण काय असे लोक आहेत लग्न व्हायच्या अगोदर या बिझनेस मध्ये येऊन त्यांनी इतिहास केला. किती लोकांचं लग्न बाकी आहे एकदा हात वर करशील. लग्न बाकी आले हा लग्न व्हायच्या अगोदर काही लोक बिझनेस मध्ये आले आणि इमानदारीने मेहनत केली स्वतःचं घर आणि गाड्या झाले त्यांच्या या बिझनेस मधून. आणखी लग्न नाही केलं त्यांनी. लग्न व्हायच्या अगोदर घर गाडी झोप नाही या बिझनेस मधून. हे होऊ शकते तुमच्या बाबतीत फक्त समजून घ्यावं लागणार आहे. काही लोक म्हणतील ज्याचं लग्न नाही झालं त्याच लोकांसाठी आहे का? नाही बाबांनो, लग्न झालं त्याही लोकांसाठी आहे. किती लोकांचं लग्न झालं एकदा पाडीशी लग्न केलं त्या बायलांच्या माझ्या बायकोला तिच्या नात्याला सांगायचे त्याची लेकरं त्याच्याजवळ सोड लिहू नये. हा मी सांगतो मित्रांनो, पण ती राहिली बिचारी, ती राहिली. हा तिचा परिणाम काय झाला बघा मित्रांनो. जी बाई माझ्यासोबत राहिली हा तिचा परिणाम काय झाला. हा बिझनेस समजला, समजून घेतला आणि तिला सपोर्ट केला. एक पाला प्राणारी बाई त्या बिझनेसच्या माध्यमातून एका राजाची राणी म्हणून जगते मित्रांनो. आमचं झालं ते तुमचं होऊ शकतं मित्रांनो. बस एक विश्वास ठेवा निर्णय घ्या. आज मला तुमच्यासोबत बोलण्यासाठी मौका दिला असे त्रिमूर्ती वायाळ बंधूसाठी एकदा जोरदार तयार झाले. पुढच्या काळामध्ये त्यांनी सपोर्ट केला असे आमचे महागुरु संकेतजी वाय सरांना पुन्हा एकदा अभिनंदन करतो. चुकून एखादा शब्द निघाला असं, कोणाला हार झाला असं, त्याची माफी मागतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. विश्वास जय हिंद, जय राष्ट्र.